अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनेच्या वतीने आज बीड येथे रस्ता रोको आम्ही करण्यात आलेला आहे। मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे, त्या आंदोलना देखील आमचा पाठिंबा आहे। परंतु आमची एक मागणी आहे कि वह ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, ओबीसी ची जात न्याय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत। मराठा समाजामध्ये देखील गरीब विद्यार्थी आहेत, सुशिक्षित बेघर आहेत, आम्हाला भी वाटतं त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे, त्यांचे मुलं शिकले पाहिजे, त्यांचे मुलं नोकरीला लागले पाहिजेत। परंतु एक तर 17% ओबीसी आरक्षण आहे, त्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, कारण की 17% पहिल्या 400-425 जाती आहेत, त्यामध्ये जर मराठा समाज आला तर कुणाच्याच वाट्याला काही भेटणार नाही। म्हणून त्या समाजाने पण थोडीशी भूमिका घेतली पाहिजे की बाबा एखादा समाजाला 17% आरक्षण आहे, त्यात पहिल्या 400 जाती आहेत, त्यांना धक्का न लागता आपण आपली मागणी आहे तुमची, आपली ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं। प्रमाणपत्र प्रशासन तर करत नाही आहे, परंतु प्रशासनावर दबाव आणण्याचं काम चालू आहे, कारण की सरसकट कुणबी देताच येत नाही ना। आज जे काही गोदापट्ट्यातले गावं असतील किंवा ज्यांच्या निजामकालीन नोंदी असतील तर त्यांना दिलं तर आमची काही अडचण नाही ना, परंतु सरसकट मागणी तुम्ही कशी करू शकता? काल पाडोद्यामध्ये आयोग आला होता, 750 त्यांनी काहीतरी तपासण्या केल्या, त्याच्यात फक्त 500 नोंदी सापडल्यात। मग आम्ही जर त्या ठिकाणी 4000 नोंदी सापडल्या आम्ही म्हणलं असतो काहीतरी चुकलं आहे, परंतु 500 नोंदी असताना जर तुम्ही सरसकट द्या म्हणणार तर हे चुकीचं आम्हाला या पुढची भूमिका आम्हाला शासनाला एवढीच आमची विनंती आहे महात्मा फुले समता परिषद ओबीसी संघटनेच्या माध्यमातून, किंवा तुम्ही आमचा विचार करताय चांगली गोष्ट आहे, परंतु कुठल्याही दबावाला बळी न पडता तुम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळी सूची करून आरक्षण द्यावं ही आमची विनंती आहे।